मिलिंद कवळी हा चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. दिग्दर्शक म्हणून यांना ओळखले जाते. मराठी टी व्ही मालिका आई कुठे काय करते या मालिकेमधून सध्या ते ओळखले जात आहेत. आई कुठे काय करते यामध्ये ते अनिरुद्ध नावाची भूमिका खूपच उत्तमरित्या पार पाडत आहेत. तर मित्रांनो, यांचा जन्म मुंबई येथे 16 जून 1966 रोजी झाला. गवळी यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. मिलिंदने दीपा गवळीशी लग्न केले. यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. त्या मुलीचे नाव मिथिला आहे. मिथिलाने 2018 सातारा येथील दिग्विजय याच्याशी लग्न केले. मिलिंद हा बालकलाकार म्हणून ओळखला जातो. त्यांनी हम बच्चो हिंदुस्तान के वक्त से पहले या चित्रपटामध्ये खूपच चांगला अभिनय केला. त्यांनी वक्त से पहले या चित्रपटातून आपला डेब्यू केला. मिलिंद यांनी हिंदी मराठी आणि मल्याळम भाषामध्ये काम केले आहे. तो एक वरसड एक मैत्री जीवनाची आणि आई या चित्रपटाचाही भाग होते. मिलिंदने बॉलिवूडमध्ये वक्त से पहले आणि वर्तमान या चित्रपटामध्ये काम केले. मिलिंद यांना नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात NIFF सर्वोत्कृष्ट पदार्पण म्हणून दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला गेला. त्यांनी कॅम्पस, CID, आहत सारख्या हिंदी टी व्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच हळद तुझे, कुंकू माझे आणि थान थान गोपाळ या चित्रपटाचाही ते भाग होते. मराठी टी व्हीवरील सारे तुझे या मालिकेतही त्यांनी काम केले. सध्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये ते दिसत आहे. मिलिंद गवळी यांनी लहानपणापासूनच ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवण्याचे ठरवले होते आणि त्यांना खूपच अवॉर्ड्स आणि पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. झी टॉकीज अवॉर्ड्समध्ये मिलिंद गवळीने लक्ष्मीका तिसरे या चित्रपटासाठी विशाल लक्षवेधी कलाकार हा पुरस्कार जिंकला. नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात NIFF यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला. मिलिंद यांना डीड यू नोटीस या शॉर्ट फिल्मसाठीही होनोलुलू चित्रपट महोत्सवात मोदी पुरस्कार मिळाला. सखा भाऊ पक्का वैरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीही त्यांना नामित केले होते. मिलिंदने ही डायवा, जेनी लेकुनी, जजमेंट आणि स्वीकार यासारख्या टेलिफिल्म्समध्येही काम केले आहे. तो मल्याळम चित्रपट आर्यनचाही भाग होता. मिलिंद यांनी स्वामी समर्थ चित्रपटातही काम करण्याची संधी मिळवली होती. त्यांनी हो सकता है, अनुमती आणि हक्क या चित्रपटामध्येही खूपच उत्तम भूमिका निभावली होती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही मिलिंद गवळी म्हणजेच अनिरुद्धची बायोग्राफी? आणि तुम्हाला अनिरुद्ध हे आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.